सातपूर येथील अशोकनगर भागातील बोलकर व्हॅली पोलीस चौकीच्या परिसरात काल रात्री 9:30 सुमारास भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विष्णू ताटे यांच्यावर एका इसमाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा प्रकार घडला. दरम्यान परिसरातील काही नागरिक व महिलांनी पुढाकार घेत भांडण सोडवले, मात्र मारहाण करणारा इसम सर्वांना त्रास देत असल्याने काही वेळातच असंख्य नागरिक व महिलांची मोठी गर्दी बोलकर व्हॅली पोलीस चौकीत तक्रार देण्यात आली. मात्र पोलीस चौकीच बंद असल्याने जखमी भाजी विक्रेता ज्येष्ठ नगरसेविका इंदुबाई नागरे, सामाजिक कार्यकर्ते इंद्रबन सांगळे यांच्यासह नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. माझं नाव विष्णू ताठे, मी भाजीचा व्यवसाय करतो. रस्त्याने चाललो होतो, 2-3 गिरायकांनी भाजी घेतली, त्यांच्या स्वतःच्या सुनेनी सुद्धा भाजी घेतली माझ्याकडनं, आणि मी रस्त्याला टर्न मारत होतो आणि तो समोर उभा होता. माझं लक्ष नाही, मी माझ्या कामामध्ये चाललो होतो. तो अचानक आला आणि त्याने माझ्या डोक्यात रॉड घातला आणि दुसरा रॉड मारत होता, म्हणून मी त्याला हात लावला. तो रॉड इथं हात बसला आहे बघा, आणि त्याच्यानंतर हात धरला, त्याला वाटलं हात धरला म्हणून त्याने परत पाया माझ्या मारलेले, पाया मारला आणि मला मग चक्कर आल्यासारखं डायरेक्ट मी जागे बसलो. आणि नंतर एका माणसाने धरलं त्याला आणि नंतर गोळा लागली. अशी दहशत चालू राहिली. उद्या मी आला परत त्याच गल्ली जायचं आहे भाजी विकायला, उद्या तो काही करू शकतो. राधाकृष्णनगर मध्ये एका भाजी विक्रेत्यावरती भ्याडाचा हल्ला झालेला आहे, आणि तो हल्ला करत असताना ज्यांनी हल्ला केलेला आहे तो रहिवाशी तिथल्या त्याच गल्लीमध्ये राहत असून त्याचा नेहमी महिलांना त्रास आहे. अशा सगळ्या महिलांची या ठिकाणी तक्रार आहे. असतात येणाऱ्या जाणाऱ्या मुली महिला यांची छेडछाड करतात, चिविगाळ करतात. आणि आम्हाला या चौकीचं ज्यावेळेस या चौकीचं उद्घाटन झालं त्यावेळेस असं वाटलं होतं का खरोखर आपल्याला एक चांगलं इथं एक संरक्षणार्थ आपल्याला या ठिकाणी आपल्या नगरामध्ये चौकी झाली. पण मी सगळ्यांच्या वतीने आता या ठिकाणी सांगू इच्छितो, ही चौक एक तर बंद करा नाही तर ती कंटिन्यू चालू ठेवा, कारण या चौकीपासून आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही. उलट या चौकीच्या आडोशाला अनेक गुंड प्रवृत्तीचे मुलं बसलेले असतात, पोलीस खात्याचं अजिबात लक्ष नाहीये, प्रशासक महापालिका कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कोणाचं लक्ष नसल्यामुळे अतिशय परिस्थिती गंभीर बनत आली आहे. आणि एखाद दिवशी असं होईल, आता ह्याच मुलाचं उदाहरण सांगतो, हा जो घाव आहे याच्या डोक्यात बसला होता, हा जागीच मेला असा, त्याचं वजन असंही मी 38 किलो आहे, आणि त्या मुलाला कोणीच नाही आई नाही कंटिन्यू पाहिजे. काय धरून बसताना धाक आपला पण पाहिजे, आपल्यात पण धमक पाहिजे ना. पोलीस येतील का प्रत्येक ठिकाणी, आपण पण तसे वागा, काहीतरी करा, नाही तर हे बेकारी होऊन जाईल. दरम्यान या मारहाण प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर.